जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. सध्या रणरणत्या उन्हाचा कडकपणा वाढला असून उष्म्याने हैराण झालेला जीव शरीराला थंडावा देणाऱ्या विविध माध्यमांकडे वळताना दिसतो. गर्मीच्या त्रासाने त्रस्त झालेले नागरिक विविध जलपेयांना जवळ बाळगत आहेत. कलिंगड, टरबूज या गारवा देणाऱ्या फळांनी शरीर शांत करण्याचा कलिंगडे प्रयत्न करीत आहेत. दर 25 रुपये किलोने आहे आणि होलसेलमध्ये 12 रुपये किलोने देतो. कप वाढू शकतोय पण आता पाण्याची टंचाई असल्यामुळे आता बागी संपत आलेले आहेत काही काही, आणि काही काही लोकांनी परत बागायतदार आणि परत बागी तयार केलेली आहे. तर त्या तो कमीत कमी हा एक महिनाभराचा पिरियड आहे, तो माल शॉर्टेज होणार आणि त्यामुळे दर वाढू शकतो आणि नंतर मे महिन्यापर्यंत दर आणि परत कमी होऊ शकतो. महेश उंद्रे, सांगिडेवाडी, पुरा. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगडाचे विक्रमी पीक आले, त्यामुळे कलिंगडाच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी दिसून येते. मुंबई गोवा हाम रस्त्यावर ठिकठिकाणी कलिंगडाचे स्टॉल दिसत आहेत. त्यामधून बऱ्याच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे. सिंधुदुर्गातील स्थानिक कलिंगडे महाराष्ट्राबरोबरच गोवा व कर्नाटक या राज्यात विक्रीसाठी जात आहेत. साधारणपणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असा कलिंगडाचा भाव असून 25 रुपयांपासून कलिंगडे विकली जात आहेत.